अन्नग्रहणाच्या वेळा अनियमित असल्याना असंच होत. एवढं काय कार्य करत असता? या परक्या मुलखात आपल्या देशातल्या लोकांचं भलं व्हावं म्हणून हे वसतिगृह उघडले. मी लंडन मधलं सगळ्यात कमी भाडं येत आहे, तरी सुद्धा इथली मुलं मला फसवतात. शिवाय हिशोबाचा व्याप मोठा आहे. खर तर हे काम पाहण्यासाठी ना मला तुझ्यासारखा हुशार आणि कर्तबगार मुलगा हवाय. काय नाही, दिवसातले फक्त 3 किंवा 4 तासाचं काम आहे. आहे ना माझी बहीण? बहीण मूर्ख आहेस का तू? अरे इथल्या मुलांचा ब्रह्मचारी हालेल ना? ब्रह्मचारी जीवन हेच सर्वश्रेष्ठ जीवन आहे. बहीण म्हणालो गो मी? भाऊ, कनिष्ठ बंधू. पण मग त्याला हे जमेल ना? तुम्ही काळजीच करू नका, व्यवहारात हुशार आणि हिशोब करण्यात पारंगत. काय काय नाव काय त्याच? रवींद्र. रवींद्र, हे बघ, 2-3 तासांचा प्रश्न आहे आणि आपल्याला ना कमीत कमी वेळात जास्त पैसे जमवायचे. बट ताई, जस्ट लुक एट मी, आय एम सो फेमिनिन, हू इज गोना बिलीव दॅट आय एम अ बॉय? ऍक्टर आहेस ना? ऍक्टर तर मी आहेच, ऍक्टिंग तर मी मुलाची इझिली करू शकते. शकतो मग? पण ते मला करावं असं वाटलं पाहिजे. मला मला असं इथून आतून फील झालं पाहिजे. आतून फील करायचंय या. चल. अरे काय चालवलंय काय तुम्ही? हा, एकीच झालं, आता दुसरी सुद्धा, म्हणजे हिला सुद्धा मुलगा बनवायचं. नाही, निगेटिव्ह बोलू नये, पण काय नाही बोलणार. करतो ना, करतो, हिचा सुद्धा मुलगा बनवतो. ये 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 ये, बस 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 बस, हा करतो. हा माझा भाऊ रवींद्र. बापरे, कबूतर इथे? हाय. अच्छा, हा आवाज? हा, इट्स अन ऑनर टू वर्क विथ यू. भाषा इंग्रजी मराठी शिकवलं नाही? नाही शिकवलंय, उच्च शिक्षित आहे ना. मालक माफ करा, ते जरा सेटिंग बिघडली. आशीर्वाद द्या. हा, असू द्या, असू द्या. सेटिंग जरी बिघडलं असलं तरी संस्कार मात्र तेच आहेत. काय आहे, कसं आहे बेटा, इथला जो सगळा हिशोब आहे ना, ऐक ना. अंडे उकडून खाल्ले 4 पाऊंड. दंड. शांती सदन मध्ये मांसाहार करण्यास सक्त मनाई आहे. बस, नियम म्हणजे नियम. इथे चुकतंय सगळं. काय दंड? ओ दंड नाही हो, 1970 मध्ये असल्यासारखा हिशोब ठेवताय तुम्ही. जग कुठे आहे, तुम्ही कुठे आहात मालक? बस, आजपासून हे सगळं आऊट. या ऑफिसमध्ये फक्त 1 लॅपटॉप असेल, त्यावरती मी एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करेन आणि तुमच्या मोबाईलवरती एक ॲप असेल. फक्त 2 पेनड्राईव्ह असतील, एक तुमच्याकडे एक माझ्याकडे. आजपासून सगळं डिजिटल असेल आणि सगळा हिशोब तुमच्या हाताच्या बोटांवरती. इंग्रजीत हिशोब ठेवणं म्हणजे मराठीत पण आहे ॲप. हे बघा, ॲप हिशोब. अरे हो की, खरंच आहे, पण इथली मुलं मला कधी बोलली नाहीत. का बोलतील? जेवढा तुमचा हिशोबात घोळ तेवढाच त्यांचा फायदा जास्त. मग ठरलं, बस बस, आता यापुढे अशा पद्धतीनंच हिशोब होणार, बस.
एक विचारू आता, या जागेचा हिशोब मला ताब्यात घ्यायचाच आहे. मला सांगा, एवढी मोठी जागा तुमच्या नावावर आलीच कशी? ती एक वेगळीच कथा आहे. या सांगतो, या या. काय कर? हे माझे आजोबा. तुमचे आजोबा फॉरेनर होते? ते बसलेत ते नाही, ते उभे आहेत ना असे, ते माझे आजोबा. आणि जे बसलेत ना ते लॉर्ड ब्रायटन, आजोबांचे मालक. स्वातंत्र्यपूर्व काळात आजोबांनी त्यांची खूप सेवा केली आणि देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा हे ब्रायटन आमच्या आजोबांना इथे घेऊन आले. पण बाकी आमचा परिवार पुण्यातच राहिला. ब्रायटनला मुलबाळ नव्हतं म्हणून जाताना हा वाडा आजोबांच्या नावावर करून गेले. अच्छा, मग बाकीची फॅमिली पण आली इकडे. बरोबर आहे, शेवटी येणार आहे, व्हायचा चान्स कोण सोडेल? अजिबात नाही. हे आजोबा आमच्या वडिलांना विनवण्या करत होते ये इकडे म्हणून. पण माझे वडील तत्वनिष्ठ होते, असल देशभक्त होते आणि त्यात ते पुणेकर होते. हे आजोबा सारखे बोलत होते पण नाही, ते इथे फिरकले पण नाहीत, कारण त्यांना पुणे प्रिय होतं. मलाही पुणे प्रिय होतं, आहे आणि राहील.